आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनल. आहेरवाडी एनटीपीसी ते रेनगर पर्यंत व हिप्परगा ते गोदुताई नगर इथपर्यंतचा जलवाहिनी पाहणी दौरा संपन्न झालाय. पंतप्रधान आवास योजना अंतर्गत घर नाही त्याला घर सहकार तत्वावर परवडणाऱ्या दरात रेनगर हाउसिंग फेडरेशनच्या माध्यमातून कुंभार येथे 30,000 असंघटित कामगारांचा महत्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्प साकारत आहे. या प्रकल्पाच्या लाभार्थ्यांना नियमितपणे दररोज स्वच्छ आणि मुबलक पाणी उपलब्ध होण्याकरिता जलजीवन मिशन अंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून आहेरवाडी एनटीपीसीकडून 24 MLD पाणी मिळणार आहे. याकरिता आहेरवाडी ते रेनगर दरम्यान पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी जोडकाम युद्धपातळीवर सुरू आहे. याची पाहणीकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यकारी अभियंता UB माशाळे शाखा अभियंता यांनी प्रत्यक्ष आहेरवाडी येथील NTPC प्रकल्प केंद्र ते रेनगर या दरम्यान जोडण्यात येणाऱ्या जलवाहिनींची पाहणी करण्यात आली अशी माहिती या संस्थेचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी दिली आहे. शनिवारी नरसय्या आडम रेनगरच्या चेअरमन नलिनी कलबुर्गे, सेक्रेटरी युसुफ शेख, माजी नगरसेविका कामिनी आडम, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता उमाकांत माशाळे, शाखा अभियंता युनुस चौधरी, तसेच NTPC मूर्ती सिद्धेश्वरी उस्तुर्गे, विल्यम ससाने, वसीमुल्ला, गजेंद्र दंडीप, वीरेंद्र पद्मा, दाऊद शेख, नरेश दुगाने, संदीप झाकणे, अनिल वासम, श्यामसुंदर आडम आदींनी NTPC व रेनगरची पाहणी केली आहे. सध्या सोलापूर शहरातल्या गोदुताईमध्ये कुंभारीच्या परिसरामध्ये वसलेला आहे. 2006 वसलेला आहे, परंतु त्या ठिकाणी 10-12 दिवसाला एकदा पाणी येतं. हे जवळजवळ 6-7 वर्षापासून हा वनवास चालू होता. प्रचंड आंदोलनं झालं, याच्यामध्ये 26 कोटी रुपये पिण्याच्या पाण्याकरता हे मंजूर झालेलं आहे. इप्परग्यापासून ते गोदुताईपर्यंत जवळजवळ 15-16 किलोमीटर आपल्याला लाईन घालावं लागणार आहे. 8.5 MLD आपल्याला ते इप्परग्यामधून मिळणार आहे आणि 2 टाक्या या ठिकाणी होणार आहेत. 5 MLD 2 टाक्या आहेत आणि तिथं 5 टाक्या आहे. हे गोदुताईपर्यंत जाईल आणि याच्यामुळं दिवसाआड आम्ही 135 MLD माणसं देऊ. त्याच्यामुळं भविष्य काळामध्ये रोजसुद्धा हे रेनगरचं पाणी आलं, काही बिल्डिंग तिथं होणार आहे, त्यामुळं काही दिवसानंतर रोज पाणी होईल. आणि ड्रेनेजची मुख्य जी अडचण आहे, 135 MLD पाणी दररोज देत असाल तर नगरपालिका म्हणून कच्चं नोटीस जाहीर झालेलं आहे. आत्ता पक्क 1-1.5 महिन्यात होईल, त्यामुळं ड्रेनेजसुद्धा या 6 महिन्यात मोटी है. VSN मोटी. ओके, यहाँ जो रेनगर के लिए पानी पंप करने के लिए पंप हाउस बनाने के लिए NTPC का एक छोटा सा लैंड 50 मीटर्स बाय 50 मीटर्स का मांगे हैं. उसमें जो है हम जहाँ खड़े हैं यहाँ पे बाद में पंप हाउस बनेगा. खोदना तो इधर बगल से शुरू हुआ, यहाँ तक शायद खोदेगा. पंप हाउस बनेगा तो यही है, काम शुरू हुआ, बहुत अच्छा लग रहा है. बहुत दिनों से इंतजार कर रहे थे हम अपनी तरफ से इसमें पानी देने के लिए. पाइपलाइन जो है ऑलमोस्ट यहाँ तक आके खड़ा है, तो हम मैंने आपसे पीछे नहीं है यही बताना चाहते हैं. हमें पीछे नहीं रहना चाहिए, आगे रहने का हमें कोई वो नहीं है, चैलेंज नहीं है. नहीं, बराबर है ना. माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनल.